नमस्कार। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की एकाच वस्तूचं वजन दोन वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याने किंवा साधनाने मोजलं तर काय फरक पडतो। चला बघूया। या बालमित्रांनो या। सर, आम्ही या पट्टीचं वजन करून पाहिलं तर या पट्टीचं वजन या दोन दगडाने बरं। तुझं काय म्हणणं आहे? या चार दगडाने का? अच्छा बघा मुलांनो, पट्टी एकच आहे पण तू म्हणते की त्या पट्टीचं वजन या दोन दगडाने इतकं आलं आणि तू म्हणते की त्या पट्टीचं वजन या चार दगडाने इतकं, असं का झालं असेल बरं? कारण तिच्याकडचे दगड मोठे आहेत, माझ्याकडचे छोटे। बरोबर। बघा, पट्टी एकच असताना दोन जणांनी वेगवेगळ्या साधनांनी मोजलं त्यामुळे पट्टीच्या वजनात त्यांना दोघांना फरक जाणवतोय। आता इथून पुढचं आपण पुढच्या व्हिडिओत बघूया। धन्यवाद।